विकास म्हणजे काय नगर सेवक करणारच की आपल्या नगर सेवकची जे काय रोड लाईट ते करतच की मोठे मोठे काम त्यांच्यासाठी दोन नंबर धंदे आले सगळे बसलेले आहेत ना घेण्यासाठी त्यांचे काम पण आमदार असताना मोठमोठे उद्योगधंदे यायला पाहिजे सोलापूरात तुमचे आमदार तुम्ही म्हणताय की आमदारला ओळखत नाही ओळखतच नाही मग आता पण नाही याच्या पुढे पण ओळखत नाही आपल्या भागात मालक म्हणून आहेत त्यांना तर आम्ही कधी बघितलेलं नाही मी स्वतः लिंगायत समाजाचा असून सोलापुरात एक उद्योग नाही मला आता दोन वर्ष झालं जॉब साठी मुंबईला जावं लागतं आता येणाऱ्या निवडणुकीत जर त्यांना आमदारकी दिली की आम्ही महेशांना कोटेला आम्ही मतदान करणार आहे. दर्शक हो नमस्कार. राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात. या ठिकाणी या काही नागरिक आहेत यांच्याशी आपण चर्चा करूयात की यांच्या भागात विकास झालाय का आणि यांच्या मनातील आमदार कोण आहे. चला तर मग काय दादा नाव. माझं नाव रमेश सर्वाले. कुठे आहेत राहिला. गुंगडोस्ती मध्ये. कोण आहे तो आमदार आपल्या भागात. आमच्या भागात आमचे सुरेशन्ना पाटील येणार. आमदार कोण आहेत. आमदार आता सध्या विजयकुमार देशमुख. देशमुख साहेबांनी तुमच्या भागात विकास केलाय. नाही अजूनपर्यंत काय काम केलं. वीज जणू 20 वर्ष झाला आता अजून काय पण काम केलं नाही. रस्त्याचं काम केलं नाही. अजून ड्रेनेजलाईन काम केलं नाही. कधी भेट वगैरे झाली का त्यांची. नाही. कधी तुमच्या प्रभागात वगैरे दिसलेत का. नाही नाही नाही. तुमच्या भागात विकास म्हणजे नेमकं कामं काय झाले नाही. आता ड्रेनेज रस्ते झाले नाही. आता तिकडचा रस्ता चालू अजून ते अर्धवट सोडले. ते अर्धवट सोडले. अर्धवट सोडले. अजून पूर्ण काम झालं नाही. विकास पब्लिकला येण्या जरा त्रास व्हायला लागला. माझं नाव चंद्रकांत गंधा. कुठेत राहिला. मी तर काँग्रेसचे आहे. कोण आहे तुमच्या भागात आमदार. आमदार आता 4 रन झालं. विजयकुमार देशमुख. तर आमचं म्हणणं काय आहे की सोलापूरमध्ये मोठमोठे उद्योगधंदे यायला पाहिजे होतं पण आलेलं नाही. रोड ड्रेनेज हे नगरसेवक लोक करतीतच. आता आमच्या भागात केलेले आहेत नगर. आता आहे सुरेश पाटील आहेत. अंबिका पाटील आहेत. ते करतील सगळेच. पण आमदार असताना मोठमोठे उद्योगधंदे यायला पाहिजे सोलापुरात. एवढंच विनंती आहे की आपल्या सोलापुरातले ग्रॅज्युएशन झालेले आयटी झालेले सगळे लोक पुण्याला जातात. पुण्याला जाऊ नये अशी माझी एक विनंती आहे की सोलापुरात मोठमोठे उद्योगधंदे यायला पाहिजे. पण आतापर्यंत आलेलं नाही. 20 वर्षाला आलेलं नाहीये. विजयकुमार देशमुख 4 टर्म शहर उत्तरचे आमदार होते. शहर उत्तर मध्ये विकास झालाय का. विकास म्हणजे काय आता नगरसेवक करणारच की आपल्या नगरसेवकची जे काय रोड लाईट ते करतच की. आमदार खासदारांच्या निधीतून काय काम. आमदारकीच्या निधीतून यायला व्हायला पाहिजे होतं झालेलं नाहीये. आता पण कुठे झालंय आम्हाला माहित नाही. पण आमच्या प्रभागात तर दिसतच नाही. दिसत नाही. कोण आहे तो आमदार आपल्या भागात. तुम्हाला माहित नाही का. मग तुमच्या भागात आमदार कोण आहेत. आम्हाला तीच कळे ना हो आमदार कोण. कामं लय व्हायला लागले त्यामुळे विचारायला लागलो तुम्हाला. कामं झाली नाहीत. तुम्हाला दिसलं काम. कसं आलो तुम्ही. गाडीवर आलो का. येताना का. हेलिकॉप्टर आले तुमच्या घरावर. नाही गाडीवर आलो. मग कसं तुम्हाला खड्डे वाटलेत का. नाही मग तसंच आहे हिशोब. सांगायचं काय लोकांना. नगरसेवकांनी वगैरे विकास केला नाही का. नगरसेवकांनी काय. आता लाईटचे पोल टाकले ती वरती लाईन जाणार आमच्या इथं. हे आमच्या वॉर्डात चालू आहे. त्यांनी कुठल्या वॉर्डात केली ती. वॉर्डात केली ते काम. कोण आमदार. आता तुमचे आमदार तुम्ही म्हणताय की आमदारला ओळखत नाही. ओळखतच नाही मग आता पण नाही याच्या पुढे पण ओळखत नाही. इथले शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आहेत. कधी दिसले नाहीत का तुम्हाला. काय आपल्याला काम धंदा लय असते. त्यांना पण बिझी असते. ते मोठे मोठे कामं त्यांच्यासाठी दोन नंबर धंदे आले. सगळे बसलेले आहेत ना घेण्यासाठी त्यांचे काम. त्यांच्याकडे जातात. आपल्याकडे कशाला येतात. त्यांनी कोण आहे तो आमदार आपल्या भागात. आपल्या भागात मालक म्हणून आहेत. त्यांना तर आम्ही कधी बघितलेलं नाही. आणि त्यात कुठल्या सणासुद्धीला म्हणजे असं गणपतीच्या मिरवणुकीला वगैरे म्हणा कोणाच्या वाढदिवसाला. आता आजकालच्या लहान पोराचा वाढदिवस चालू आहे. त्याही पोराच्या वाढदिवसाला मोठमोठे नेते येतात. आणि लगे आता इलेक्शन जवळ आल्या की लगे पोराचा वाढदिवस जाणवा लागले त्यांना. कधी भेट वगैरे झाली का नाही त्यांची. भेट प्रभागात आलेत का नाही. कधी आमच्या प्रभागात तर आम्ही भेटलंच नाही आतापर्यंत. विजयकुमार देशमुखांच्या निधीतून तुमच्या भागात काही कामं झालेत का. ते तर काय जाणत नाही आम्हाला. इथं जाणवत नाही. जाणवत नाही. अजिबात जाणत नाही त्यांच्या. मग नगरसेवकांच्या निधीतून म्हणा कामं झालेत का नाही. मग तुमच्या भागात. आमचं नगरसेवक सुरेशन्ना पाटील त्यांच्या निधीतनं भरपूर कामं झालेलं आहे तिथं. मी स्वतः लिंगायत समाजाचा असून सोलापुरात एक उद्योग नाही. मला आता 2 वर्ष झालं जॉब साठी मुंबईला जावं लागतं. इथं घर असते. आई वडील इथं असतात म्हणून दर आठवड्याला मला ट्रॅव्हलिंग करावं लागतं. इथं स्वतः पालकमंत्री 2 आमदार असून पण बीजेपीचं काय इथं उद्योग आणू शकले नाहीत. एक साधा आयटी कंपनी नाहीये. परिवार इकडे परिवार बघाव का जॉब बघाव दोन्हीसाठी खूप हैराण होत आहे. याकडे कोणी लक्षच देत नाही. आता जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी विकास केला नाही का. तुम्हाला कुठेतरी का. एकतर आयटी कंपनी दिसते का सोलापुरात. सोलापूरमध्ये आयटी पार्क. आता सोलापुरातील आयटी कंपनी सोडा. एमआयडीसी मध्ये पण उद्योग नाही. मी प्रिसिजन मध्ये पण काम केलेलो तर तेवढ्याने होत नाही. इथे मी मेकॅनिकल इंजिनियरच होता. विजयकुमार देशमुखांनी काम केलं नाही असं वाटतंय का तुम्हाला. हो कुठली कंपनी दिसते तुम्हाला.
एक तरी कंपनी दिसते काय ते मग आता येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? आम्हाला आता सुरेश अण्णा पाटीलला पाहिजे. सुरेश अण्णांनी विकास केलाय का? विकास भरपूर केलाय. काय एक काम सांगा, नगरसेवक असताना सुरेश अण्णांनी विकास काय केला? आता काय रस्ते केले, ड्रेनेज लाईन केलेत, अजून पाणी पाणीचं व्यवस्था चांगलं केलेत. मग आता येणाऱ्या काळात शहर उत्तर मध्ये आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? शहर उत्तर मध्ये आमदार म्हणजे आता खरं तर ऍक्च्युली 2004 मध्ये सुरेश अण्णा पाटलालाच द्यायला पाहिजे होतं खरं तर ऍक्च्युली, पण काय दैवानी दुर्दैवानी असं आहे तर ह्या पोझिशन मध्ये त्यांना द्यायला पाहिजे होतं. पण आता पुढचं हे देवीला विनंती करतो की जे कोणी व्हायला पाहिजे आता आमदार आपल्या सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे. शहर उत्तर मध्ये दशरथ गोप असतील, जन्नू साहेब असतील किंवा सुरेश पाटील असतील, शोभा बनशेट्टी असतील, यांचे नावं सध्या चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? सुरेश अण्णा पाटीलच आम्हाला पाहिजे. मग हे चौघ बाकीचे जे उमेदवार आहेत ते देखील सुरेश अण्णांच्या सोबतच आहेत? हे सुरेश अण्णा पाटील दिग्गज आहेत, हा जुने, गेले 35 वर्षापासून ते राजकीय करतात. तर आम्हाला आमची इच्छा पहिल्याच त्यांनी व्हायची इच्छा होती, पण सध्या नाही. आता तर कसं आहे, आमदार की कसं असायला पाहिजे की मोठमोठे उद्योगांनी यायला पाहिजे. पण सोलापुरात समजा शहर उत्तर मध्ये विजयकुमार देशमुखांना उमेदवारी दिली तर काय करणार? उमेदवारी दिली म्हणजे आम्ही समोरचा माणूस कोण आहे बघता. विजयकुमार देशमुखांनाच उमेदवारी दिली शहर उत्तर मध्ये तर भाजपकडून? भाजपकडनं दिली हे वरच्या पातळीवर ते विचार करतात, पण आमचं म्हणणं आहे की आता 20 वर्ष झालं. तुम्हाला आता मी सांगितलंय रोड लाईट हे तर नगरसेवक लोक करतातच. मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल? आता येणाऱ्या निवडणुकीत जर त्यांना आमदारकी दिली की आम्ही महेश अण्णा कोटेला आम्ही मतदान करणार आहे. महेश अण्णा कोटे, हा जर त्यांच्या व्यतिरिक्त जर सुरेश पाटील, चन्नवीर चिट्टे यांना दिलं, यांच्या कुठल्या पण समजा जे कोणी यांच्या विरोधात गेलेले आहेत त्यांनी जर आमदारकीला उभारतो म्हणते त्यांना जर तिकीट मिळत असेल तर आम्ही त्यांना मतदान करणार आहे. मग आता येणाऱ्या काळात कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल? त्यांच्या विरोध कोणीही असू दे, आता नवीन चेहरा बघू आमचं इच्छा. नवीन चेहरा परिवर्तन हवं का पुन्हा विजयकुमार देशमुख? परिवर्तन हवं. परिवर्तन हवं. सरकारनं लाडकी बहीण योजना काढली कशी वाटली तुम्हाला? लाडकी बहीण बहिणींसाठी चांगलं आहे ते, अतिउत्तम आहे, त्याचा काय पर्याय नाही. असंच पुढे पण चालू ठेवायला पाहिजे माझं मत आहे. पण सध्या लाडक्या बहिणीच त्या योजनेचा सध्या हे करतायत, म्हणजे कसं आहे महागाई वाढली म्हणून देखील काही बहिणी बोलतायत, मग तुम्हाला कसं वाटतंय? महागाई तर वाढणार, आता आपला मजुरी पण वाढलाय, महागाई तर त्या हिशोबाने महागाई बरोबर आहे. मजूर वाढल्या ठिकाणी महागाई बरोबर आहे, महागाईचा काही संबंध नाही त्याच्या ह्याच्यात, महागाई तर स्थिर आहे ते. मग आता येणाऱ्या काळात कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल? भरपूर जे काम करेल ते आम्हाला पाहिजे ना. परिवर्तन हवा. मग आमचा त्रास आम्हाला माहित आहे, 2 वर्ष झाला अप डाऊन करतोय. सोलापुरात कुठलेही आयटी पार्क नाहीये आणि कुठलेही उद्योगधंदे नाहीये. पण आता येणाऱ्या काळात जे आमदार होतील ते आमदार आणतील का सोलापुरात? जे आणतील त्यांनाच आम्ही निवडून देऊ ना. जे आणतील त्यांनाच निवडून देणार. हो, आता 4 टर्म बघितलं, आम्हाला काय दिसलं नाही परिवर्तन. परिवर्तन दिसलं तर बघू ना, परिवर्तन केल्याशिवाय तर आम्हाला काय कळणार नाहीये. आपण होतो घोंगडे वस्ती परिसरात राजनितीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमातून. आज आपण घोंगडे वस्ती परिसरात आलो होतो. शहर उत्तर मध्ये परिवर्तन हा हवाच असं काही नवयुवकांनी आपल्याला या ठिकाणी बोलताना सांगितलं. राजनीती न्यूज चॅनल साठी मी दत्ता केरे, सोलापूर.